राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोंदिया येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून निषेध केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरत चौकशी प्रकरणी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तर आमदार रोहित पवार यांचा आवाज दाबण्यासाठी शासनाच्या वतीनेही दडपशाही करण्यात येत आहे असा आरोप देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केला आहे. और इसके बाद अगर ये मांगनी पूरी नहीं हुई हम तीव्र आंदोलन करेंगे, पूरी सड़कें जाम करेंगे, रास्ता रोको आंदोलन करेंगे और रोहित दादा के पीछे उनकी पूरी घड़ी है. मी पण रोहित पवार ये शब्दों के साथ पूरे एक कार्यकर्ता रोहित दादा पवार के साथ खड़े हैं.